साधारणतः 15 वर्षापूर्वीपर्यंत नॉन स्मॉल सेल लंग कॅन्सर असं म्हटलं की त्याला एक किमोथेरपी, पहिल्यांदा ही किमोथेरपी, मग ती असं केलं जायचं. पण आता तसं होत नाही. कुठल्या प्रकारचा लंग कॅन्सर आहे, त्याचा उपप्रकार कुठला, ह्याच्यावर बऱ्याच ट्रीटमेंट्स ठरतात. आणि त्यामुळे डायग्नोसिस हा आधी पूर्णपणे एस्टॅब्लिश केला जातो, चर्चा केली जाते आणि मग कुठले पर्याय आपल्या पुढे उपलब्ध आहेत हे सांगितलं जातं. आता सर्वसाधारणपणे कुठल्याही कॅन्सरमध्ये 3 बेसिक पर्याय हे उपलब्ध असतातच. पहिला ऑपरेशन करणं, दुसरा किमोथेरपी किंवा सिस्टेमिक थेरपीचा वापर, आणि तिसरा तो म्हणजे रेडिएशनचा. जर कॅन्सर अतिशय छोट्या स्वरूपात असला, पहिल्या किंवा दुसऱ्या स्टेजमध्ये असला, की जिथे तो संपूर्णपणे जाऊन ऑपरेशनने निघू शकेल, तर तो ऑपरेशन केलं जातं अशा पेशंटवर आणि त्याचा कॅन्सर पूर्णपणे काढून टाकला जातो. पण हे ऑपरेशन हे अतिशय स्किल्ड सर्जनकडनं केलं जातं आणि त्या व्यक्तीला त्याच्यात खूप अनुभव असलेला असायला लागतो. त्यामुळे फुफ्फुसाच्या कर्करोगाचं ऑपरेशन सहज जाता येता कोणीतरी केलं असं होत नाही. त्याच्यामागे बरंच संशोधन असतं आणि त्याच्यामागे त्या शल्य विशारदाचं कौशल्य सुद्धा असतं हे अगदी जाणून बुजून लक्षात ठेव. समजा ऑपरेशन होत नाही अशी त्या कॅन्सरची परिस्थिती असली आणि संपूर्ण फुफ्फुस काढावं लागलं, तर अशा वेळेला फुफ्फुस काढायचा सुद्धा पर्याय हा विचारात घेतला जातो. काय करायचं, कसं करायचं हे तुमच्याशी चर्चा करून ठरवलं जातं. प्रसंगी एकच डॉक्टर हा निर्णय न घेता डॉक्टरांचं एक पॅनल, ज्याच्यात एक किमोथेरपी देणारे डॉक्टर किंवा मेडिकल ऑन्कॉलॉजिस्ट ज्याला म्हणतात, तसे काही सर्जन आणि काही रेडिएशन ऑन्कॉलॉजिस्ट असतात, जेणेकरून एकत्रित चर्चा करून त्या रुग्णासाठी सर्वोत्तम ट्रीटमेंट काय हे त्याला सुचवलं जातं. समजा एखाद्या पेशंटचं ऑपरेशन अपफ्रंट म्हणजे लगेचच होऊ शकणार नसलं, तर अशा पेशंटमध्ये काही वेळेला आधी किमोथेरपी किंवा टार्गेटेड थेरपी याचा प्रयोग केला जातो आणि त्यांनी आजार कमी झाला की मग ऑपरेशनचा पर्याय घेतला जातो, किंवा अशा वेळेला जर ऑपरेशन होऊ शकणार नसलं तर रेडिएशनचा पर्यायही उपलब्ध असतो. ही झाली ढोबळमानाने लंग कॅन्सरची असलेली ट्रीटमेंट. पण आणखीन एक महत्वाची गोष्ट लंग कॅन्सरमध्ये आहे, म्हणजे लंग कॅन्सरची ट्रीटमेंट ही लंग कॅन्सर झालाय अशा प्रत्येक व्यक्तीला एकच असते असं नाही. बरेच वेळेला आजकालच्या युगात काय होतं की त्या लंग कॅन्सरचा प्रकार, त्याचा उपप्रकार बघून आपण बरोबर त्या कॅन्सरला त्या व्यक्तीला योग्य अशी ट्रीटमेंट देतो. थोडं विस्ताराने सांगतो की समजा आज मला लंग कॅन्सरचा डायग्नोसिस एखाद्या रुग्णामध्ये मिळाला, तर त्याला मी लगेच कॉमन ट्रीटमेंट सुरू करू शकतो का? नाही. मी त्याच्यावर इतर अनेक तपासण्या करून घेऊ शकतो, ज्याने मला कळतं की कुठलं प्रथिन अबनॉर्मली तयार होत आहे आणि त्याचं कारण कुठल्या जनुकात आहे. उदाहरणार्थ EGFR नावाचं एक म्युटेशन सापडलं जे 18, 19, 20, 21 या क्रोमोसोम नंबर्सवर असू शकतं, मग त्याप्रमाणे त्या पेशंटची ट्रीटमेंट ही बदलते. आता हल्ली तर अगदी 18, 19, 20, 21 यांनाही एकत्र ट्रीटमेंट दिली जात नाही, तर उदाहरणार्थ सांगायचं झालं तर 20व्या क्रोमोसोम 20व्या गुणसूत्रावर जर का परिणाम झालेला असला तर त्याच्याच योग्य औषधं सुद्धा आज उपलब्ध आहेत. काही औषधांच्या यातल्या किमती खूप जास्त आहेत, पण जी ट्रीटमेंट आहे ती अगदी स्पेसिफिक ट्रीटमेंट उपलब्ध असते. याच बरोबरीने आपण पेशंटच्या संपूर्ण जीनोमचा म्हणजे त्याच्या संपूर्ण गुणसूत्रांच्या संचाचा विचार करतो आणि त्याप्रमाणे त्या रुग्णाला कुठली ट्रीटमेंट योग्य आहे हे ठरवू शकतो. बऱ्याच वेळेला किमोथेरपी देताना सुद्धा आपण हा विचार करतो की या रुग्णाला हे औषध उपयोगी का नाही, त्याला दुसरे कुठले आजार झालेत का, दुसरे जर कुठलेही आजार झालेले नसले तर मग आमक औषध देता येईल का. समजा त्या पेशंटला हृदयविकाराचाही त्रास आहे तर अशा वेळेला मग हृदयाला त्रास न देणारं दुसरं कुठलं औषध आहे का, इत्यादी इत्यादी इत्यादी. तर मला असं वाटतं लंग कॅन्सर बद्दलची एवढी माहिती ही आता आपल्याला पुरेशी आहे, कारण याच्या पुढची सगळी माहिती आहे ती ज्याला मेडिकल जार्गन म्हणतो तशा प्रकारची असणार आहे. त्यामुळे त्याच्यात आपण पडू नये. संशय आला किंवा लंग कॅन्सर आहे असं कळलं तर त्वरित उपचार करून घ्यावे. पहिल्या दुसऱ्या स्टेजमध्ये लंग कॅन्सर चांगल्या प्रकारे बरा होऊ शकतो, काही वेळेला थर्ड स्टेजमध्येही तो बरा होऊ शकतो, चौथ्या स्टेजमध्ये आजच्या घडीला आपण असं निश्चित म्हणू शकतो की तो जरी पूर्ण बरा झाला नाही तरीही तो कंट्रोल होऊन राहू शकतो. त्यामुळे लंग कॅन्सर झाला म्हणजे संपलं, इहलोकीची यात्रा संपली असं अजिबात नाही. आपण ह्या कॅन्सरवरही मात करू शकतो आणि जरूर करूया. धन्यवाद.